नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पेपर एक आणि पेपर दोनसाठीचे इतिहास या विषयाचे महत्त्वाचे 500 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत। शालेय पुस्तकावर आधारित सर्व प्रश्न असणार आहेत। तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। यापैकीच प्रश्न तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोनमध्ये दिसतील। तर पाहिजे ठिकाणी पाठीमागच्या व्हिडिओमधून आपण शेवटी हा प्रश्न तुम्हाला दिला होता, तर गोबर गॅसमध्ये कोणता वायू असतो? तर पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांनी याचं अचूक उत्तर दिलं आहे, गोबर गॅस। याच्यामध्ये पहा, मिथेन हा वायू असतो। तर पाहता या ठिकाणचे काही 100 प्रश्न आहेत, ते 100 प्रश्न पाहूया। तर पहिल्या ठिकाणी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्याच्यामुळे तुमचा सरावसुद्धा होईल आणि कोणता प्रश्न चुकत आहे तर हे तुम्हाला जर समजलं तर त्याचं उत्तरही तुमच्या लक्षात राहील। तर सुरू करूया। तर पहिला प्रश्न आहे, वजन मापाची प्रमाणित पद्धत कोणी सुरू केली? तर वजन मापे मोजण्याची, तर वजन मापांची जी काही प्रमाणित पद्धत आहे तर ती नंदराजा यांनी सुरू केली। लक्षात ठेवायचं आहे, नंदराजा। कौशल महाजन पदात टिंबटिंब हे प्रसिद्ध नगर नव्हते। तर कौशल महाजन पदामध्ये अवंती तर हे प्रसिद्ध नगर नव्हते, श्रावस्ती, कुशावती आणि साकेत हे प्रसिद्ध नगर होती। प्रश्न पुढचा आहे, मेगास्थिनसच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे। तर मेगास्थिनसच्या इंडिका या ग्रंथातील वर्णन हे मौर्यकालीन भारताच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे। प्रश्न पुढचा आहे, कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या टिंबटिंब राज्यात होता। तर आजच्या ओडिसा या राज्यामध्ये हा कलिंग राज्याचा प्रदेश होता। सम्राट अशोकाने आपले लेख टिंबटिंब लिपीत कोरून घेतले होते। तर सम्राट अशोकाने ब्राह्मी या लिपीमध्ये आपले लेख कोरून घेतले होते। टिंबटिंब येथील अशोक स्तंभावरील चक्र भारताच्या राष्ट्रध्वजावर झळकते आहे। सारनाथ येथील अशोक स्तंभावरील चक्र। प्रश्न पुढचा आहे, बिहारमधील बराबार टेकड्यावरील सर्वात प्राचीन लेणी टिंबटिंब यांच्या काळात खोदली गेली। तर ही अशोक यांच्या काळामध्ये खोदली गेली। प्रश्न पुढचा आहे, साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठे साम्राज्य होते। तर पहा, यापैकी कोणतं साम्राज्य हे सर्वात मोठं होतं? तर यापैकी मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वात मोठं साम्राज्य होतं। तर खालील जोड्या दिलेल्या आहेत, त्या योग्य अशा जोड्या जुळवायच्या आहेत। तर पहा, अ गट आणि ब गट आहेत। तर पहा, यापैकी सम्राट अलेक्झांडर हा ग्रीकचा सम्राट होता, त्याच्यानंतर मेगास्थिनिस हा सेल्युकस निकटरचा राजपूत होता, सम्राट अशोक मगधचा सम्राट आणि निरो हा रोमचा सम्राट। तर पहा, निरो हा रोमचा 5वा सम्राट होता, लक्षात ठेवायचं आहे। तर पहा, अशा प्रकारे या जोड्या आहेत, सम्राट आणि त्यांचे राज्य। तर यासाठीचा योग्य असा पर्याय पर्याय क्रमांक ए। तर पहा, जोड्या खूप लक्षात महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत, कारण पहा याच्यावरती जे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत तेसुद्धा विचारले जातील आणि जोड्यासुद्धा विचारले जातील। प्रश्न पुढचा आहे, मौर्य साम्राज्याचे 4 विभाग दिलेले आहेत आणि त्यांच्या राजधानी यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत। तर पहा, यापैकी पूर्व विभाग, तर पहा पूर्व विभाग आणि त्याची राजधानी होती पहा तोशाली, ओडिसा। त्याच्यानंतर पहा, पश्चिम विभागाची राजधानी उज्जयिनी, ती मध्य प्रदेशामध्ये आहे। त्याच्यानंतर दक्षिण विभाग सुवर्णगिरी, कर्नाटक, आणि उत्तर विभाग तक्षशिला, पाकिस्तान। तर पहा, अशा प्रकारे मौर्य साम्राज्याचे 4 विभाग आहेत, पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर, आणि त्यांच्या राजधान्यांच्या या ठिकाणी या जोड्यात लक्षात ठेवायचे आहे। याचा पर्याय क्रमांक बी हा अचूक आहे। त्यानंतर पहा, काही वनलायनर आहेत या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, खूप महत्त्वाचे वनलायनर। तर भारताच्या वायव्यकडील प्रदेश जिंकणारा इराणी सम्राट कोण? तर दारियूस हा भारताच्या वायव्यकडील प्रदेश जिंकणारा इराणी सम्राट होय। त्याच्यानंतर पहा, सम्राट सिकंदर याचा सेनापती कोण? तर सम्राट सिकंदराचा सेनापती सेल्युकस निकेटर हा होता।
त्याच्यानंतर पहा मगधच्या राजपदाचा त्याग करणारा सम्राट हा चंद्रगुप्त मौर्य होता. मगधच्या राजपदाचा त्याग ज्याने केला. त्याच्यानंतर पहा तक्षशिला व उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून काम पाहणारा किंवा काम करणारा कोण, तर अशोक हा या ठिकाणी काम पाहत होता राज्यपाल म्हणून. इंडिका या ग्रंथाचा कर्ता किंवा इंडिका हा ग्रंथ कोणी लिहिला, तर मॅगॅस्थेनिस हा यांनी हा इंडिका नावाचा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न, पुढील घटना कालक्रमानुसार लिहा. तर पहा घटना दिलेल्या आहेत. तर पहा अशोकाला मगधचे सम्राट पद प्राप्त झाले. चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली. अशोकाने कलिंगावर स्वारी केली. सिकंदराने भारतावर आक्रमण केले. तर पहा यापैकी जी काही पहिली घटना घडली तर ती म्हणजे सिकंदराने भारतावर आक्रमण केले, तर ही पहिली घटना घडली. त्याच्यानंतर दुसरी घटना चंद्रगुप्ताने मौर्य साम्राज्याची स्थापना केली, ही दुसरी घटना घडली. त्याच्यानंतर अशोकाला मगधचे सम्राट पद प्राप्त झाले, ही तिसरी घटना. आणि चौथी आहे पहा अशोकाने कलिंगावर स्वारी केली. म्हणजे पहा ठिकाणी अशा प्रकारे ज्या काही घटनांचा कालक्रम आहे तो योग्य आहे. याचा पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. प्रश्न पुढचा आहे, चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव करून खालीलपैकी कोणता एक प्रदेश मिळवला नाही. तर पहा चंद्रगुप्त मौर्याने सेल्युकस निकेटरचा पराभव करून काबूल, कंदाहार आणि हेरात हे तीन प्रदेश मिळवले होते, परंतु हा तक्षशिला हा जो काही प्रदेश आहे तो मिळवला नव्हता. म्हणून याचं अचूक उत्तर आहे पहा तक्षशिला, पर्याय क्रमांक डी. प्रश्न पुढचा आहे, सम्राटपद मिळवण्यापूर्वी अशोकाने कोणत्या ठिकाणी झालेले बंड मोडून काढले होते. तर सम्राटपद मिळण्यापूर्वी अशोकाने तक्षशिला या ठिकाणी बंड झाले आणि ते त्याने मोडले होते. अशोकाच्या काळात धातुकामात कोणते तंत्रज्ञान विकसित झाले होते. तर सम्राट अशोकाच्या काळामध्ये धातुकामामध्ये लोखंडाच्या वस्तू बनवण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले होते. खालीलपैकी कोणत्या मूल्यांना सम्राट अशोकाने महत्त्व दिले नाही. तर यापैकी सम्राट अशोकाने सत्य, अहिंसा, क्षमा या तीनही मूल्यांना महत्त्व दिले. म्हणजे याचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. प्रश्न पुढचा आहे, पशु पक्ष्यांची शिकार करू नये व जंगलात वनवे लावू नयेत असे निर्बंध कोणी घातले होते. तर अशा प्रकारचे निर्बंध हे सम्राट अशोकाने घातले होते, पर्याय क्रमांक ए. प्रश्न पुढचा आहे, चंद्रगुप्त मौर्य यांच्या साम्राज्याच्या व्याप्तीबाबत चुकीचे विधान कोणते आहे. तर पाच चंद्रगुप्त मौर्याचे साम्राज्य आणि त्याच्या व्याप्तीबाबत चुकीचे विधान यापैकी. तर पाच चंद्रगुप्ताने प्रथम मगध महाजनपद जिंकले, तर हे विधान बरोबर आहे. त्यानंतर त्याने अवंती आणि सौराष्ट्र हे जिंकले, हे सुद्धा विधान बरोबर आहे. पाठोपाठ अफगाणिस्तान येथील काबूल, कंदाहार व हेरात हे प्रदेश आपल्या साम्राज्यात जोडले, तर हे तीनही विधान या ठिकाणी पहा बरोबर आहे. म्हणजे याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, यापैकी नाही. प्रश्न पुढचा आहे, ग्रीक राजांच्या नाण्याचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये नाही. तर नाण्याच्या एका बाजूवर नाणे पाडणाऱ्या राजाची चित्रे असे व राज्याची नावही कोरले असे, तर हे वैशिष्ट्य आहे. नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर एखाद्या ग्रीक देवतेचे चित्र असे हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. ही नाणी चांदीची वा अन्य धातूची असे हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. तर या ठिकाणी यापैकी नाही, तर हे याचं अचूक उत्तर आहे. कारण हे तीनही जी काही विधाने आहेत तर ती ग्रीक राजाच्या नाण्यांची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न पुढचा आहे, सिकंदराच्या आगमनाने भारतीयांना खालीलपैकी कोणता एक फायदा झाला नाही. तर पहा यापैकी खाली दिलेल्या फायद्यांपैकी सिकंदराबरोबर आलेल्या इतिहासकारांनी आपल्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय करून दिला, तर हा फायदा झाला आहे. ग्रीक मूर्तिकलेचा भारतीय कलाशैलीवर प्रभाव पडून पुढे गांधार कलाशैलीचा उदय झाला, तर हा फायदा झाला. ग्रीकांची वैशिष्ट्यपूर्ण नाणी पाडण्याची पद्धत स्वीकारून तशा प्रकारची नाणी पाडण्यास भारतीय राजांनी सुरुवात केली, हा सुद्धा फायदा झाला. तर या ठिकाणी भारत आणि पश्चिमेकडील देश यांच्यातील व्यापार कमी झाला, तर हा जो काही एक फायदा आहे तो या ठिकाणी पास झालेला नाही. तर या ठिकाणी भारत आणि पश्चिमेकडील देश यांच्यातील व्यापार वाढला, तर हा या ठिकाणी बरोबर फायदा आहे. परंतु या ठिकाणी हा फायदा चुकीचा दिलेला आहे.
प्रश्न पुढचा आहे, मौर्य सत्तेचा शेवटचा राजा बृहद्रथ यांची मौर्याचा सेनापती टिंबटिंब यांनी हत्या करून सत्ता प्राप्त केली, तर बृहद्रथ यांची हत्या करून पुष्यमित्र शुंग यांनी ही मौर्याची सत्ता हस्तगत केली. प्रश्न पुढचा आहे, मध्य आशियातून भारतात आलेल्या टोळ्या टिंबटिंब नावाने ओळखल्या जात होत्या, तर मध्य आशियातून भारतात ज्या काही टोळ्या आल्या होत्या त्या टोळ्यांना कुशाण टोळ्या असं ओळखलं जात होतं. प्रश्न पुढचा आहे, कनिष्काच्या काळात बौद्ध धर्माची चौथी परिषद टिंबटिंब येथे भरवण्यात आली, तर बौद्ध धर्माची चौथी परिषद कनिष्काच्या काळात काश्मीर या ठिकाणी भरवण्यात आली होती. प्रश्न पुढचा आहे, कनिष्काच्या दरबारात टिंबटिंब हा प्रसिद्ध वैद्य होता, तर कनिष्काच्या दरबारात चरक हा प्रसिद्ध वैद्य होता. प्रश्न पुढचा आहे, फाहियान हा चिनी बौद्ध भिक्खू टिंबटिंब यांच्या काळात भारतात आला होता, तर फाहियान हा चिनी बौद्ध भिक्खू हर्षवर्धन याच्या काळात भारतात आला होता. प्रश्न पुढचा आहे, टिंबटिंब राजाच्या काळात युआन शुआंग प्रवासी कामरूप राज्यात आला होता, तर युआन शुआंग हा प्रवासी कामरूप राज्यात आला होता, तर तो राजा भास्कर वर्मन या राजाच्या काळात. प्रश्न पुढचा आहे, खाली विविध ग्रंथ आणि ग्रंथकार दिलेले आहेत, त्यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत, तर पा ग्रंथ आहे आणि या ठिकाणी पा ग्रंथकार आहेत, तर पा मिलिंद पत्र, तर पा मिलिंद पत्र हा जो काही ग्रंथ आहे तो मिनँडर यांनी लिहिला, त्याच्यानंतर पा बुद्धचरित व वज्रसूची हा ग्रंथ अश्वघोष यांनी लिहिला, हर्षचरित बाणभट्ट आणि रत्नावली हा हर्षवर्धन यांनी ग्रंथ लिहिला. तर अशा प्रकारे या ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या योग्य अशा जोड्या आहेत, याचा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी अचूक आहे. प्रश्न पुढचा आहे, खाली राजघराणे आणि त्या राजघराण्यांचे संस्थापक यांच्या जोड्या आहेत, त्या जोड्या लावायच्या आहेत, तर पहा कामरूप, कामरूप हे राजघराणे आहे आणि त्याचे संस्थापक पुष्यवर्मन, कामरूप या राजघराण्याचे संस्थापक पुष्यवर्मन हे आहेत. त्याच्यानंतर पहा गुप्तघराणे, गुप्तघराण्याचे संस्थापक श्री गुप्त, त्याच्यानंतर शुंगघराणे, शुंगघराण्याचे संस्थापक पुष्यमित्र, त्याच्यानंतर वर्धनघराणे, वर्धनघराण्याचे संस्थापक प्रभाकर वर्धन. तर पहा अशा प्रकारे राजघराणे आणि त्यांच्या संस्थापकाच्या योग्य जोड्या पर्याय क्रमांक बीमध्ये दाखवल्या आहेत. खाली आता काही वन लाईनर आहेत, पहा भारतात सोन्याची नाणी पाडण्याची सुरुवात करणारे राजे, तर पहा कुशाण या राजांनी सोन्याची नाणी पाडण्यास सुरुवात केली. कनिष्काने काश्मीरमध्ये वसवलेले शहर, तर पहा कनिष्काने कनिष्कपूर या नावाचे शहर काश्मीरमध्ये वसवले होते. वीणा वादनात प्रवीण असलेला राजा कोणता, तर पहा समुद्रगुप्त हा वीणा वादनात प्रवीण होता. त्याच्यानंतर कामरूप म्हणजेच आजचे आसाम, तर पहा कामरूप या शहराचं नाव आजचं आसाम हे आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे, प्रागज्योतिषपूर म्हणजेच आजचे आसामातील कोणते शहर, तर गुवाहाटी, तर हे शहर. त्याच्यानंतर किरात लोकांचा प्रदेश, तर किरात लोकांचा प्रदेश म्हणजे आजचा आसाम. प्रश्न पुढचा आहे, मेहरौली येथील लोहस्तंभ याविषयीचे चुकीचे विधान ओळखा, तर पहा मेहरौली येथे लोहस्तंभ आहे होता, त्याच्याविषयीचं चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने दिल्लीजवळील मेहरौली येथे एक लोहस्तंभ उभा केला होता, तर हे विधान बरोबर आहे. तो सुमारे 1500 वर्षांहूनही अधिक जुना आहे, तर हे विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर या लोहस्तंभावर एक लेख कोरला आहे, त्यावर चंद्र नावाच्या राजाचा उल्लेख आहे, त्याच्यामुळे हा जो काही स्तंभ आहे तो चंद्रगुप्त राजांनी उभारला असा या ठिकाणी बोध होतो. आणि शेवटचं जे काही विधान आहे, परंतु ती तो लोहस्तंभ आज पूर्णपणे गंजलेला आहे, तर हे जे काही विधान आहे ते चुकीचं आहे. कारण पहा याच्या संदर्भात बरोबर विधान असं आहे की हा जो काही लोहस्तंभ आहे तो 1500 वर्षापूर्वीचा असूनही अजूनही गंजलेला नाही, तर या संदर्भात हे विधान लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न पुढचा आहे, वर्धन राजघराणे विषयीचे चुकीचे विधान ओळखा, तर वर्धन राजघराण्याचा संस्थापक हा प्रभाकर वर्धन होता, हे विधान बरोबर आहे. साम्राज्याचा विस्तार नेपाळ, दक्षिणेला नर्मदा नदी, पूर्वेला आसाम आणि पश्चिमेला गुजरातपर्यंत झाला होता, हे विधान बरोबर आहे. हर्षवर्धनाने आपला राजदूत चिनी
राजाच्या दरबारात पाठवला होता हे सुद्धा विधान बरोबर आहे। तर खाली जे काही विधान दिलेलं आहे की वर्धन राजांनी कोणत्याही धर्मांना आश्रय दिला नाही, तर हे विधान चुकीचं आहे। तर पहा, यासाठी वर्धन राजांनी सर्व धर्मांना आश्रय दिला, राजाश्रय दिला, तर हे विधान या बाबतीमध्ये बरोबर आहे। तर हे विधान या ठिकाणी या प्रश्नामध्ये चुकीचं देण्यात आलेलं आहे। प्रश्न पुढचा आहे, मुजिरिस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर टिमटिंब राज्यात होते, तर मुजिरिस हे त्या काळातील महत्त्वाचे बंदर चेर या राज्यामध्ये होते। प्रश्न पुढचा आहे, सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण टिमटिंब याने परतावून लावले, तर सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण दुसरा पुलकेशी यांनी परतवून लावले। प्रश्न पुढचा आहे, दुसरा पुलकेशी याचे आक्रमण टिमटिंब याने परतवून लावले, तर नरसिंह वर्मा याने दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले। प्रश्न पुढचा आहे, वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर टिमटिंब या राजाच्या काळात खोदवले गेले, तर वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर पहिला कृष्ण तर याच्या काळामध्ये खोदवले गेले। प्रश्न पुढचा आहे, नरसिंह वर्मा याच्या काळात टिंबटिंब येथील रथ मंदिरे अखंड पाषाणात खोदली गेली, तर महाबलीपुरम येथील रथ मंदिरे अखंड पाषाणात खोदली गेली। प्रश्न पुढचा आहे, पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळच्या टिंबटिंब लेण्यात कोरीव लेखांमध्ये सातवाहन घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत, तर नाणे घाटातील ज्या काही लेण्या आहेत त्या ठिकाणी सातवाहन घराण्यातील महत्त्वाच्या व्यक्तींची नावे आहेत। प्रश्न पुढचा आहे, युआन शुआंग या चिनी बौद्ध भिक्खूने टिंबटिंब राजांच्या काळात कांचीपुरम ला भेट दिली होती, तर पल्लव या राजांच्या काळात कांचीपुरमला भेट दिली होती। पुढचा प्रश्न आहे, पहा, सातवाहन या राजसंस्थेचे संस्थापक कोण, तर सातवाहन या राजसत्तेचे संस्थापक पल्लव हे आहेत। वाकाटक या राजसत्तेचे संस्थापक कोण, तर विंध्य शक्ती हे वाकाटक या राजसत्तेचे संस्थापक आहेत। त्याच्यानंतर चालुक्य या राजसत्तेचा संस्थापक कोण, तर पहिला पुलकेशी। राष्ट्रकूट या राजसत्तेचे संस्थापक दंतीदुर्ग। गाथा सप्तमी या ग्रंथाचे ग्रंथकार कोण, तर गाथा सप्तमीचे ग्रंथकार हाल हे आहेत। त्याच्यानंतर सेतुबंध या ग्रंथाचे ग्रंथकार दुसरा प्रवरसेन। मेघदूत या ग्रंथाचे ग्रंथकार कालिदास। पुढे मेघदूत या ग्रंथाचे ग्रंथकार कालिदास। पल्लव या राजसत्तेमधील मंदिरे, तर पहा, पल्लव या राजसत्तेमधील मंदिरे कांची आणि महाबलीपुरमची रथमंदिरे। त्याच्यानंतर चालुक्य राजसत्तेची मंदिरे ऐहोळे, बदामी व पट्टदकल ही चालुक्य राजसत्तेमधील मंदिरे आहेत। त्याच्यानंतर सातवाहन या राजसत्तेमधील मंदिरे, तर सातवाहन काळामधील अजंठा, नाशिक, कार्ले, बाजे, जुन्नर आणि कानेरी, तर ही मंदिरे सातवाहन काळातील आहेत। राष्ट्रकूट या राजसत्तेची लेणे, तर वेरूळचे कैलास लेणे हे राष्ट्रकूट या राजसत्तेमधील आहेत। वाकाटक या राजसत्तेचे मंदिरे किंवा लेणे, तर पहा, वाकाटक या राजसत्तेची अजिंठा येथील 16व्या क्रमांक जे काही लेणे आहे ते वाकाटक या राजसत्तेमधील आहे। सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी कोणाचे नाव लावत असत, तर सातवाहन जे काही राजे होते ते त्यांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावत असत। कोल्हापूरचे प्राचीन काळातील नाव काय, तर कोल्हापूरचे प्राचीन काळाचे कुंतल असं नाव आहे। अजिंठा येथील 16व्या क्रमांकाचे लेणे खोदून घेणारा हरिश्चंद्र राजाचा मंत्री, तर वराहदेव, वराहदेव हा या लेणे खोदून घेणारा मंत्री होता। त्याच्यानंतर गौतमीपुत्र सातकर्णी यांनी पराभव केलेला शक राजा कोणता, तर गौतमीपुत्र सातकर्णी यांनी पराभव केलेला शक राजा हा नहपान हा होता। प्रश्न पुढचा आहे, खालील पल्लव राजांविषयीचे चुकीचे विधान ओळखा, तर पहा, पल्लव राजाविषयीचं चुकीचं विधान यापैकी त्यांच्याच काळात कांचीपुरम येथे अखंड पाषाणात खोदलेली रथमंदिरं निर्माण झाली, तर हे विधान या ठिकाणी पहा चुकीचं आहे। तर पहा, या ठिकाणी कांचीपुरमच्या जागी या ठिकाणी महाबलीपुरम या ठिकाणी जे काही अखंड पाषाणात खोदलेले रथमंदिरे आहेत ते निर्माण झाली आहेत। आणि या ठिकाणी जे काही तीन विधाने देण्यात आलेले आहेत, दक्षिणेकडे म्हणजेच आजच्या तामिळनाडू राज्यात पल्लव राजघराण्याची प्रबळ सत्ता होती, हे विधान या ठिकाणी बरोबर आहे। पल्लवांमध्ये महेंद्र वर्मा, नरसिंह वर्मा असे पराक्रमी राजे होऊन गेले आणि या राजांचे आरमार प्रबळ व सुसज्ज होते, तर ही तीन विधाने या ठिकाणी बरोबर आहेत। पुढे, रामायण हे महाकाव्य वाल्मिकी ऋषी यांनी लिहिले, भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असं म्हणतात। त्याच्यानंतर हजार विद्यार्थ्यांची राहण्याची सोय ही नालंदा विद्यापीठामध्ये केली जात।
आर्यभट्ट यांनी लिहिलेला ग्रंथ आर्यभटीय असे या ठिकाणी या ग्रंथाचं नाव होतं. त्याच्यानंतर पहा, भारतीय शिल्पकलेचा उत्तम नमुना हा सांची येथील स्तूप पाहिल्यावरती लक्षात येतो. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी काही वन लाइनर होते. प्रश्न पुढचा, गुणाढ्य यांचा टिंबटिंब भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. तर गुणाढ्य यांचा पैशाची या भाषेतील बृहत्कथा हा ग्रंथ विख्यात आहे. प्रश्न पुढचा आहे, भारतीयांना कपडे शिवण्याच्या पद्धतीचा परिचय टिंबटिंब काळात झाला. तर कुशाणांच्या काळामध्ये हा परिचय झाला. प्रश्न पुढचा आहे, इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेल्या टिंबटिंब याने पंचसिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. तर पंचसिद्धांतिका हा ग्रंथ वराहमिहिर याने लिहिला. प्रश्न पुढचा आहे, बिहारमधील बागलपूरजवळ असलेल्या विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना टिंबटिंब राजाने इसवी सनाच्या 8व्या शतकात केली. तर विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना धर्मपाल या राजाने बागलपूरजवळ केली. प्रश्न पुढचा आहे, इसवी सनाच्या 6व्या शतकात टिंबटिंब राजसत्तेच्या काळात कांची विद्यापीठ हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. तर पल्लव राजसत्तेच्या काळात कांची विद्यापीठ हे महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनले होते. प्रश्न पुढचा आहे, भारतीय मूर्तिकलेचा विकास टिंबटिंब काळात झाला. तर भारतीय मूर्तिकलेचा विकास हा गुप्त काळात झाला. प्राचीन भारतातील अर्श महाकाव्य, तर पहा अर्श महाकाव्य हे रामायण व महाभारत हे आहेत. संगम साहित्यातील 2 महाकाव्य, तर शिल्पदिक्रम व मणिमेखलाई हे संगम साहित्यातील 2 महाकाव्य आहेत. त्याच्यानंतर पहा, संस्कृत भाषेतील कालिदासाची 2 महाकाव्ये कोणती? तर रघुवंश व कुमार संभव हे संस्कृत भाषेतील कालिदासाची 2 महाकाव्ये आहेत. त्याच्यानंतर वाघभटाने वैदिक शास्त्रावर लिहिलेले 2 ग्रंथ कोणते? तर वाघभटाने अष्टांग संग्रह व अष्टांग हृदय संहिता हे वैदिक शास्त्रावर 2 ग्रंथ लिहिले. त्याच्यानंतर भारतीय स्थापत्यकलेचा विकासाचा उत्कर्ष यांच्या काळात झाला. तर ती राजसत्ता म्हणजे मौर्य व गुप्त राजसत्ता. तर याच्यामध्ये स्थापत्यकलेच्या विकासाचा उत्कर्ष झाला. त्याच्यानंतर मंदिर स्थापत्याचा विकास ज्या काळात झाला त्या दक्षिण भारतातील राजसत्ता या चालुक्य व पल्लव या राजसत्ता या दक्षिण भारतातील आहेत. त्याच्यामध्ये मंदिर स्थापत्याचा विकास झाला. प्रश्न पुढचा आहे, ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी पहा, हे ग्रंथ आहेत आणि हे ग्रंथकार आहेत. तर पहा, किरातार्जुनीय हा जो काही ग्रंथ आहे तो भारवी यांनी लिहिला. त्याच्यानंतर शिशुपाल वध हा माग यांनी ग्रंथ लिहिला आहे. त्याच्यानंतर पहा, पुढचा ग्रंथ नाट्यशास्त्र हा भरत मुनी यांनी लिहिला आणि पंचतंत्र हा ग्रंथ विष्णू शर्मा यांनी लिहिला. तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी ग्रंथ आणि ग्रंथकार यांच्या जोड्या पर्याय क्रमांक बीमध्ये योग्य अशा दाखवलेल्या आहेत. अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कोणी लिहिला? तर अर्थशास्त्र नावाचा ग्रंथ कौटिल्य यांनी लिहिला. प्रश्न पुढचा आहे, विविध रोगांचे निदान व त्यावरील उपायांची माहिती सांगणारा ग्रंथ कोणता? तर विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपायांची माहिती सांगणारा ग्रंथ हा सुश्रुत संहिता हा आहे. पाणिनी यांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला. पाणिनी यांनी अष्टाध्यायी हा ग्रंथ लिहिला. प्रश्न पुढचा आहे, चरक संहिता या ग्रंथाचा मुख्य विषय खालीलपैकी कोणता? तर चरक संहिता या ग्रंथाचा मुख्य विषय वैद्यकीय चिकित्साशास्त्र व औषधशास्त्र यांची माहिती. तर हा या ठिकाणी या चरक संहिता ग्रंथाचा मुख्य विषय होता. प्रश्न पुढचा आहे, रस रत्नाकर या ग्रंथाचे लेखक कोण? तर रस रत्नाकर या नावाच्या ग्रंथाचे लेखक सिद्ध नागार्जुन तर हे आहेत. प्रश्न पुढचा आहे, महाभाष्य या ग्रंथाचा मुख्य विषय कोणता? तर महाभाष्य या ग्रंथाचा विषय आहे पहा, संस्कृत व्याकरणातील सूत्रांचे स्पष्टीकरण. प्रश्न पुढचा आहे, ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून टिंबटिंब काळात भारत गंगाधर कलाशैलीचा उदय झाला. तर कुशाण काळात या भारत गंगाधर कलाशैलीचा विकास झाला, उदय झाला. प्रश्न पुढचा आहे, गांधार कलाशैलीत प्रामुख्याने टिंबटिंब मूर्ती घडवल्या गेल्या. तर गांधार कलाशैलीत गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या गेल्या. प्रश्न पुढचा आहे, प्राचीन काळात महाराष्ट्रातील मुंबईजवळ टिंबटिंब हे महत्त्वाचे बंदर होते. तर नालासोपारा
तर हे मुंबईजवळ प्राचीन काळात महत्त्वाचे बंदर होतं. प्रश्न पुढचा आहे, सिगिरिया येथील लेण्यातील भित्त चित्रांची शैली टिंबटिंब चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे, तर ही अजिंठा या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. सम्राट टिंबटिंब चिंचा राजाच्या दरबारात आपला राजदूत पाठवला होता, तर सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या राजाच्या दरबारात आपला राजदूत पाठवला होता. प्रश्न पुढचा आहे, रोमन सम्राट टिंबटिंब याचे तामिळनाडूतील अरिकोमेडू येथे सोन्याचे नाणे सापडले आहे, तर रोमन सम्राट ऑगस्टस याचे तामिळनाडूतील अरिकोमेडू येथे सोन्याचे नाणे सापडले. प्रश्न पुढचा आहे, चीनमध्ये तयार होणाऱ्या टिंबटिंब कापडाला भारतात मोठी मागणी होती, तर चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला मोठी मागणी होती. पुढचा प्रश्न आहे, भारताचे इतर देशांशी टिंबटिंब काळापासूनच व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते, तर भारताचे इतर देशांशी हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनच व्यापारी संबंध प्रस्थापित झाले होते. तर हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की नालंदा विद्यापीठबाबत खालीलपैकी चुकीचं विधान कोणतं, तर यापैकी चार विधाने देण्यात आलेली आहेत, यापैकी नालंदा विद्यापीठाबद्दलचं जे काही चुकीचं विधान आहे ते तुम्ही सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेपर एक आणि पेपर दोनसाठी इतिहास या विषयामधील महत्त्वाचे 100 प्रश्न या ठिकाणी पाहिले आहेत. तर अशाच प्रकारचे प्रश्न 19 तारखेच्या परीक्षेमध्ये विचारले जातील. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.